नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? आज आपण खूप सोप्या पद्धतीने ऍपल स्मूदी आणि बनाना चॉकलेट स्मूदी बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण ऍपल स्मूदी बनवणार आहोत, त्यासाठी मी इकडे एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे। त्यामध्ये आपल्याला ऍपल कट करून घालायचे आहेत, त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। मी याची साल काढलेली नाही आहे, जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात। त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। दूध जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलं असेल तर यामध्ये आपल्याला बर्फ घालण्याची गरज नाही, पण जर दूध कोमट असेल तर यामध्ये आपल्याला बर्फ घालावा लागेल। त्यानंतर यामध्ये मी इकडे आईस क्यूब्स घालतीये, 4 ते 5 मी इकडे घालणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्ही साखरेऐवजी मधही वापरू शकता। त्यानंतर यामध्ये वेलची पावडर घालायची आहे। आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपली ऍपल स्मूदी बनवून तयार झालेली आहे। खूप पटकन बनवून तयार होते आणि खूप टेस्टी लागते, त्यामुळे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ही स्मूदी नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला थोडीशी घट्टसर स्मूदी हवी असेल तर तुम्ही भिजवलेले काजू बदाम यामध्ये घालू शकता, त्याचीही टेस्ट खूप छान लागते। आता यावरती आपण थोडेसे बदामचे काप घालूयात आणि एखादी चेरी ठेवून द्यायची आहे। ही स्मूदी खूप मस्त लागते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण दुसरी बनाना चॉकलेट स्मूदी बनवूयात। त्यासाठी मी इकडे 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत, अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत। ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला कोको पावडर घालायची आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चॉकलेटही वापरू शकता, डेअरी मिल्क चॉकलेट यामध्ये घातलं तरी चालेल। त्यानंतर यामध्ये आईस क्यूब्स घालायचे आहेत। दूध जर थंड असेल तर आईस क्यूब नाही घातले तरी चालतील। त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे, थोडीशी वेलची पावडर घालायची आहे, तुम्ही व्हॅनिला इसेन्स पण वापरू शकता। त्यानंतर यामध्ये दूध घालायचं आहे। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे आपली चॉकलेट बनाना स्मूदी बनवून तयार झालेली आहे। ही बनाना स्मूदी खूप मस्त लागते आणि खूप पटकन बनवून तयार होते, त्यामुळे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ही स्मूदीही नक्की ट्राय करा। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशा या दोन्हीही स्मूदीज आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आज बनवलेल्या दोन्हीही स्मूदीज आवडल्या असतील तर द ऋतुजाज किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।